ताज्या बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एस प्राइम मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा. लग्न म्हटलं की घरात आनंदाचे वातावरण असते. लहान मुलांचा किलबिलाट मोठा असतो, दारला तोरण असतं, नातेवाईकांची मोठी गर्दी झालेली असते. असाच काहीसा सोहळा नाशिकच्या येवला तालुक्यात एक विवाह 17 मार्चला झाला होता. मोठ्या थाटामाटात हा विवाह पार पडल्यानंतर नवदाम्पत्य सुखी संसाराची स्वप्न पाहत होते. नुकतीच लग्न गाठ बांधली असल्याने अंगावरची हळद ही निघाली नव्हती. अशातच सासरी गेलेली नववधू आनंदात होती. नवरी घरात असल्याने जल्लोषाचे वातावरण होते. मात्र अचानक सर्वजण शोकसागरात बुडाले. सुखी संसार सुरू होण्यापूर्वीच त्यात विरजण पडले. नवरी मुलीचा अचानक मृत्यू झाला आणि संपूर्ण वातावरणच बदलून गेले. उंबरा ओलांडून आनंदात असलेली नवरी अचानक मृत्युमुखी पडल्याने संपूर्ण कुटुंब शोकसागरात बुडाले. पूनम सोपान कोल्हे या 18 वर्षीय नवरीचा लग्नाच्या 4th दिवशी आकस्मिक मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. हडप सावरगाव येथील सुखदेव कोल्हे यांचा मुलगा सोपान यांच्यासोबत पूनमीचा विवाह झाला होता. अचानक झालेल्या या घटनेने येवला तालुक्यातील हडप सावरगाव येथील कोल्हे आणि कोळंब येथील चव्हाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पूनमवर नुकतेच अंत्यसंस्कार करण्यात आले असून कुटुंबाचा आक्रोश अनेकांचे हृदय पिळवून टाकणारा होता.